सोलापूर महापालिकेतील विकास कामांचे टेंडर घेण्यात येण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकाच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी भारत पात्रू, राम विटकर व शिवा बंदपट्टे या तिघांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रामचंद्र शंकर दाते वय वर्ष 40 यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान या योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षांमध्ये द्यावयाचे विकास कामांचे जिल्हाधिकारी यांच्याकडील यादीत असलेले माधवनगर मैदान सुशोभीकरण करण्यासंदर्भात मनपाची मान्यता घेतली होती. या कामाकरता 23,05,026 रुपये कामाची रक्कम ठरवून 17 एप्रिल 2023 रोजी निविदा जाहीर करून प्रसिद्धीकरण केलं होतं. फिर्यादी हे इच्छुक असल्यानं ऑनलाईन निविदा सादर केली होती. त्यानंतर फिर्यादीच्या अप्पा एंटरप्राइजेस फर्मच्या नावे वर्क ऑर्डर मंजूर करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर कॉल आला व तू माधवनगर येथे चालू असलेल्या कामासंदर्भात बोलायचंय लवकर ये असं म्हटलं असता फिर्यादी व त्यांचे मित्र लक्ष्मण साळुंके हे दोघे कन्ना चौकात आले. यावेळी राम व शिवा यांनी फिर्यादीत सांगितलं की भारत पात्रूट हा टेंडर घेणार होता, तू मदेशीरून ते टेंडर घेतलं तर 3 लाख रुपयात शांत बसण्यास तयार झाला असून पैसे देऊन विषय मिटवून टाक असं म्हणत भुलाबाई चौक येथे नेलं. तू हा टेंडर घेतल्यामुळे माझं फार नुकसान झालंय, तुम्हाला पार्टनर घेणार नसशील तर 3 लाख रुपये द्यावेच लागतील, पैसे नाही दिले तर तुला काम करू देणार नाही असं म्हणाले. यावेळी फिर्यादीनं तुला पैसे देणार नाही, पार्टनर पण करणार नाही असं म्हटल्यावर तुला खल्लास करतो, तुझे हातपाय तोडतो असं म्हणून शिवेगाळ करून धमकी दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.